पाणीपुरी म्हणजे सगळ्या स्त्रियांचा वीक पॉईंट. ती बघितली की तोंडाला पाणी सुटतंच. तुमचाही तो वीक पॉईंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ठेल्यावरची पाणीपुरी खात असताना जीभ एवढी खवळते की कितीही पाणीपुरी खाल्ली तर पोट भरतं पण मन भरत नाही. त्यामुळं सरितास किचनमध्ये आज आपण पाणीपुरीचं स्टफिंग, तिखट पाणी, गोड पाणी कसं करायचं हे बघणार आहोत. हे तिखट आणि गोड पाणी आपण 3-4 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो, त्यामुळं हवी तेव्हा अगदी कमी खर्चामध्ये ठेल्यावर मिळते तशी पाणीपुरी आपण अख्ख्या फॅमिलीसाठी तयार करू शकतो. सुरुवातीला आपण तिखट पाणी बनवून घेऊयात. त्यासाठी एक मोठी वाटी भरून पुदिन्याची पानं घेतलेत. तर पुदिना घेताना फक्त पानं पानं तोडून घ्यायची. तर जवळपास ही अर्धी जोडी पुदिनं असेल. जेवढी पुदिन्याची पानं घेतली तेवढीच आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. आता यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घालूयात. तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 इंच आलं साल काढून घालायचं आहे. त्याचसोबत 1 लिंबा एवढा चिंचेचा गोळा घातला आहे. साधारण 10-15 ग्रॅम चिंच असेल. तर यामध्ये 1/2 पाऊंड ग्लास पाणी घालून जेवढं जमेल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही चटणीचं भांडंही वापरू शकता. तर या पद्धतीने मी याला एकदम बारीक वाटून घेतलं आहे, एका भांड्यामध्ये काढलं आहे. आता यामध्ये आपण जवळपास 2-2.5 ग्लास पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून मी यामध्ये मिक्स केलं आहे. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. मीठ घालताना काळजी घ्या कारण पुदिना पण थोडासा स्वतः खारट असतो. 1/2 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. 1 मोठा चमचा भरून चाट मसाला, किंवा तुम्ही याऐवजी पाणीपुरी मसाला देखील वापरू शकता. आणि चाट मसाल्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2-3 चिमूट हिंग घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपलं तिखट पाणी तयार झालं आहे. पण याला आपण गाळून घेऊयात, म्हणजे चिंचेचा काड्या किंवा कोथिंबिरीच्या काही जाडसर काड्या असतील तर त्या व्यवस्थित गाळल्या जातात. तर या पद्धतीने आपलं तिखट पाणी तयार झालं आहे. पाणी तयार झालं की थोडं टेस्ट करून बघा आणि तुम्हाला काही चवी ॲड करायच्या असतील तर तुम्ही यामध्ये परत ॲड करू शकता. आता आंबट गोड चटणी कशी करायची ते बघूयात. त्यासाठी आधी चिंचेचं पाणी तयार करून घ्यायचं. त्यासाठी 100 ग्रॅम चिंच ग्लासभर पाण्यामध्ये 1/2 ते 1/2 पाऊण तास भिजत ठेवली होती. चिंच व्यवस्थित भिजली की हाताने चोळून तिचा पल्प या पाण्यामध्ये काढून घ्यायचा. आणि चिंचेमधला कचरा असतो, जसं की चिंचोके किंवा काड्या असतात, त्या जेवढ्या जमेल तेवढ्या या पाण्यामधनं काढून टाकायच्या. तर या पद्धतीने मी जेवढा जमेल तेवढा कचरा काढून हे चिंचेचं पाणी तयार करून घेतलं आहे. आता यामध्ये घालूयात गूळ. तर इथं मी 100 ग्रॅम चिंचेसाठी 100 ग्रॅम गूळ बारीक चिरून घेतला आहे. गोडी जास्त हवी असेल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता, किंवा कमी हवी असेल तर कमी पण करू शकता. यामध्ये घालूयात 1/2 छोटा चमचा लाल मिरचीची पावडर, चवीपुरतं मीठ, 2-3 चिमूट काळी मिरी पूड, 1/2 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि 1 मोठा चमचा भरून आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. किंवा इथं पण तुम्ही चाट मसाल्याऐवजी पाणीपुरी मसाला वापरू शकता. आणि चाट मसाल्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता. 2 चिमूट हिंग घालूयात आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामधला गूळ आपल्याला नीट विरघळवून घ्यायचा आहे, म्हणजे मग ती आंबट गोड चव अगदी मस्त येईल. किंवा तुम्ही 2 मिनिट असंच सोडून दिलं आणि परत ढवळून घेतलं तर गूळ मनाने विरघळला जातो. तर या पद्धतीने आपण हे आंबट गोड पाणी तयार करून घेतलं आहे. याला पण आपण गाळणीने गाळून घेऊयात, म्हणजे चिंचेच्या काड्या किंवा गुळामधले कडक खडे असतील तर ते बाजूला होतील. आता यामध्ये आपण अजून 1 ग्लासभर पाणी ॲड करूयात, कारण हे पण पाणी अगदी पातळ असतं. पाणी ॲड केल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चाखून बघा. आणि तुम्हाला जर काही अजून यामध्ये चवी ॲड करायच्या असतील तर त्याप्रमाणे मसाले तुम्ही ॲड करू शकता. तर आपलं तिखट आणि गोड पाणी तयार केलं आहे. आता आपण याचं स्टफिंग कसं करायचं ते बघूयात. त्यासाठी इथं मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. उकडलेले बटाटे हातानेच असे तोडून घ्यायचे. अगदी खूप जास्त मॅश करायचं नाही, थोडे थोडे छोटे छोटे तुकडे राहायला हवेत, कारण ते दाताखाली आले तर मस्त लागतात. बटाट्यासोबतच तुम्ही मीठ घालून उकडलेले छोले किंवा मीठ घालून उकडलेले पांढरे वाटाणे पण वापरू शकता. पण प्युअर पाणीपुरीमध्ये फक्त बटाटाच वापरला जातो. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि 2-3 चिमूट काळी मिरी पूड. याचसोबत 1/2 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1/2 छोटा चमचा चाट मसाला आणि 1/2 छोटा चमचा लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, तिखट पाणी असो, गोड पाणी असो किंवा स्टफिंग, आपण तेच मसाले यामध्ये वापरलेले आहेत. तर हे मसाले तुम्ही तुम्हाला जशी चव आवडते पाणीपुरीची त्याप्रमाणे कमी जास्त करून
पाणीपुरी हवी तशी बनवू शकता। तर हे मसाले बटाट्यामध्ये मिक्स करताना बटाटा मॅश होऊन द्यायचा नाही, त्याचे थोडेसे तुकडे तसेच ठेवायचे, कारण पाणीपुरी खाताना जेव्हा ते दाताखाली येतात तेव्हा एकदम मस्त चव लागते। तर अशा पद्धतीने आपलं स्टफिंग तयार झालं आहे। तर आपलं स्टफिंग तयार आहे, तिखट आणि गोड पाणी तयार आहे। जेवढं लागणार आहे तेवढं तिखट आणि गोड पाणी मी वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे। उरलेलं पाणी आपण 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। दोन्ही पाण्यामध्ये मी थोडी थोडी खारी बुंदी घातली आहे। खारी बुंदी नसेल तरीही चालेल, पण असल्यास जरूर वापरा, खूप मस्त चव येते। आता आपण पाणीपुरी तयार करून घेऊयात, पण पाणीपुरी खाताना प्रत्येकाची आपापली स्टाईल असते। पुरी फोडून त्यामध्ये थोडं स्टफिंग घेतलं आहे। पहिली स्टाईल, फक्त आंबट आणि गोड पाण्यामध्ये पुरी बुडवून मग खायची। आणि जर तुम्हाला एकदम झणझणीत हवं असेल तर दुसरी स्टाईल, फक्त तिखट पाण्यामध्ये ही पुरी बुडवून खायची। तिसरी स्टाईल म्हणजे एक पुरी गोड पाण्यात आणि एक पुरी तिखट पाण्यात। तुम्हाला कोणती स्टाईल आवडते हे तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीने ही पाणीपुरी तयार करून खा। तसंच आपण पाणीपुरीची प्लेट पण तयार करू शकतो। तर सगळ्या पुऱ्या फोडून प्लेटमध्ये लावून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं स्टफिंग भरायचं। आणि जर तुम्हाला ही मुलांसाठी प्लेट तयार करायची असेल तर तुम्ही फक्त गोड पाणी वापरून ही प्लेट तयार करू शकता। तर स्टफिंग भरून झालं की प्रत्येक पुरीमध्ये एक चमचाभर गोड पाणी आणि चमचाभर तिखट पाणी असं दोन्ही मिक्स चवी तुम्ही खाऊ शकता। आणि पाणीपुरी घरी तयार करण्याचे बरेच फायदे आहेत। पहिला फायदा म्हणजे ती एकदम हायजेनिक आणि स्वच्छ हातांनी तयार केलेली असते। दुसरा फायदा म्हणजे की बाहेर आपल्याला पाणीपुरीच्या वर प्लेटवर शेव मिळत नाही, ती आपण घरी भरपूर हवी तेवढी शेव टाकून खाऊ शकतो। तिसरा फायदा म्हणजे आपण कमी खर्चामध्ये अख्ख्या फॅमिलीला भरपेट पाणीपुरी देऊ शकतो। तर या पद्धतीने पाणीपुरी घरी तयार करण्याचे बरेच फायदे आहेत। तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा। कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।